तर अजित दादा मुख्यमंत्री होतील असा आम्हाला विश्वास आहे, त्यासाठी कामाला देखील लागलोय असं सूचक विधान धर्मराव बाबा आत्राम यांनी केलंय. राज्यात अजित पवार गटाच्या सर्वाधिक जागा निवडून आणणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं महायुतीत ठरलेलं नाही असा दावा देखील त्यांनी केलाय. अजित दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत. दादांच्या नेतृत्वाखाली पूर्ण राज्यामध्ये सगळे दादा फिरणार आहेत आणि विदर्भामध्ये मी सुद्धा फिरत आहोत. जास्तीत जास्त आमदारांचं सीट आम्हाला मिळायला पाहिजे या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे. आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष महाधिवक्त्यांसोबत चर्चा करणार आहेत. वेळापत्रकात नेमके काय बदल करायचे याबाबत ते कायदेशीर सल्ला देखील घेणार आहेत. दरम्यान 30 ऑक्टोबरपर्यंत नवं वेळापत्रक सुप्रीम कोर्टात सादर करायचं आहे. याबाबत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर काय टीका केली आहे पाहूयात. जे काही 7-8 महिन्याचं आहे हे सरकार केवळ आणि केवळ अध्यक्षांच्या मर्जीवर आहे. 30 तारीख ही डेडलाईन आहे. 30 तारखेला काय निर्णय होतो, आज आता आपण 28 आलो आहे, 2 दिवस वाट बघा. कोण कोणाचा सल्ला घेतो, कोण वेळापत्रक नवीन देतो, त्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालय आपला निर्णय घेईल. उदय सामंतांना खातं सांभाळता येतं, गुजरातच्या मंत्र्यांना प्रतिउत्तर देणार नाही असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावलाय. यावर कागद दाखवत माझ्या कामाबद्दल उद्योजकांना विचारा असं म्हणत उदय सामंतांनी पलटवार केला. ठाकरेंमुळे गेलेले उद्योग आम्ही आणतोय. उदय सामंतांनी सकाळी उद्धव ठाकरेंमुळे उद्योग महाराष्ट्राबाहेर गेल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता सामंत ठाकरेंमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. बघा, ज्यांनी वेदांता फॉक्सकॉन वगैरे सगळे गुजरातला पाठवलं ना, गुजरातच्या मंत्र्यांना आम्ही उत्तर देत नाही. बघा, जाऊ दे, काही काही लोकांवर आपण जास्ती भाष्य करत नाही कारण ते जे त्यांचं मंत्रीपद आहे त्यांना सांभाळता येत नाही आहे. कशाला जास्ती बोलायचं त्यांच्यावर? एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र 3 वर्ष जो फॉरेन इन्व्हेस्टमेंटमध्ये मागे गेलेला होता तो पुन्हा एकदा देशात 1 नंबरला आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. आणि म्हणून मला काही लोकांना विनंती करायची आहे की टीकेसाठी टीका करण्यापेक्षा आपण सरकारमध्ये असताना काय नक्की झालेलं आहे हे देखील जनतेला माहिती आहे. मला माहीत नव्हता तुम्ही मला प्रश्न विचारणार आहे आणि ललित गांधींना देखील नव्हतं. मला असं वाटतं की ह्याच्या सर्टिफिकेटपेक्षा दुसऱ्याच्या कोणाच्या सर्टिफिकेटची मला अजिबात आवश्यकता नाही.